संजय राऊत सकाळी उठले की कोंबड्यासारखी बांग देत बसतात गिरीश महाजन. संजय राऊत बोलत होते की याची लायकी काय, त्याचं काय. म्हणून मी म्हटलं, अरे बेडा, मी 7 वेळेस निवडून आलो आहे. मी त्यांना म्हटलंय की तुम्ही फक्त एकदा उभे राहा, महाराष्ट्रातला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा, तेथे उभे राहा, निवडून येऊन दाखवा. घरामधून उठली की सकाळी कोंबड्यासारखी बांग देत बसतो. मला काय सांगतो, आमची लायकी काय. आम्ही 7-7 वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येतो. तुम्ही आयत्या राज्यसभेवर जाता आणि आम्हाला लायकी शिकवता. एकदा निवडणूक लढव बाबा, आमदारकी खासदारकीची निवडणूक लढवून दाखव, मग आम्हाला सांग आमची लायकी काय आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर केले आहे. कसं करता येतील सगळ्या समाजात, हे समोरचे उमेदवार आहेत, ते काय आपल्या मोठे खातील का, आपल्या वोट बँक मधले त्यांच्याबद्दल काय, पण हे सगळ्या चर्चा आपण केल्या पाहिजे. आणि ते करून आम्हाला जर तुम्ही काही सूचना केल्या, वरिष्ठांना काही सूचना केल्या, तर त्यावर निश्चित मार्ग काढता येईल, निश्चित मार्ग. कारण आपली खूप मोठी टीम, संघटनात्मक काम आपलं मोठं आहे, खूप मोठी टीम या ठिकाणी काम करते. आता उद्या परवा 11 तारखेला अमित भाई या ठिकाणी सभेला येत आहेत, त्यांची सभा या ठिकाणी होणार आहे. कारणतर मला असं वाटलं, उद्या मोदीजी सुद्धा येण्याची शक्यता आहे, अजून त्याचा कार्यक्रम आलेला नाही. मोदीजी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला येतील, पण ते कार्यक्रमाला येतील, सभा होतील, गर्दी होईल. पण मला वाटतं जे नियोजनाचं काम आहे ते आपलं आहे, आपण ते जोपर्यंत अतिशय चोखपणे पार पाडणार नाही तोपर्यंत निवडणुकीचा रिझल्ट आपल्याला अपेक्षित आहे तसा येणार नाही. 2 लाखाचा आकडा आपल्याला ठिकाणी जे आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते आपल्याला पार करता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं त्या ठिकाणी आपण अतिशय जोशाने जोमाने आपण कामाला लागावं, अतिशय उत्साह आपण असला पाहिजे आपल्यामध्ये, अतिशय उत्साह. ते नाही काय आता 2 नाही बाबा, मी 2.5 लाखाने निवडतो, आम्ही आपण त्याचं मताधिकाऱ्या ठिकाणी घेऊ. मी सांगितलं काय शिव, तुम्ही बघितलं असेल, मी जळगावच्या बाबतीत सांगितलं, संजय राऊत काहीतरी बोलत होते यांची लायकी काय, त्यांचं काय, यांचं काय. म्हणून मी त्यांना म्हटलं, अरे बेडा, म्हटलं मी 7 वेळा निवडून आलेला माणूस आहे, कोणी आहे का महाराष्ट्र, मी 7 वेळा निवडून आलो आहे म्हटलं. मी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त एकदा उभे राहा, महाराष्ट्रामधला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा, की इथून शिवसेना तुमची कोणती वाटा फोटा काय ते ती निवडून येते, तुम्ही सांगा तिथे उभे राहा आणि निवडून दाखवावर म्हटलं मला. अरे म्हटलं, घरामधून सगळे कोंबड्यासारखं सगळे उठलं की बांग देत बसतो म्हटलं, आम्हाला काय सांगतो म्हटलं, आमची लायकी काय पाहतो, आमची लायकी काय, आम्ही 7-7 वेळा एकेका मतदारसंघातून निवडून येतो. आणि तुम्ही सर्व राज्यसभेवर ऐकले होते आमदार ते मतदार जातात, तर तिथे आम्हाला इथे अक्कल शिकवतात याची लायकी काय, त्याची लायकी काय. तू म्हटलं एकदा निवडणूक लढव बाबा, आमदारकीची खासदारकीची निवडून येऊन दाखव आणि मग आम्हाला सांग आमची लायकी काय. म्हणून आम्हाला लायकी शिकवायची गरज नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, असे बांग देणारे कोंबडे आहेत ते देत राहतील, पण आपण आपला पक्ष हा संघटनेच्या बळावर काम करणार आहे. रिपोर्ट SBN मराठी, नांदेड.